वझे बुवांच्यावर गेल्या वेळेला सादरीकरण केलं तेव्हा ध्वनिमुद्रिका वाजवून त्यांच्या गायकीचे काही विशेष तुमच्यापुढे मांडले होते. गेल्या वेळेला जे आले होते त्यातलेच पुन्हा काही आले असणे एवढे ते शूर असतील अशी माझी खात्री आहे. त्यामुळे मला तोच विषय पुन्हा मांडायचा नव्हता आणि म्हणून जेव्हा विचार करायला बसलो तेव्हा इतक्या काही गोष्टी सापडायला लागल्या की सापडणाऱ्या सर्व गोष्टींचा वेध घेणं हे किती अवघड आहे याचाच अभ्यास पुन्हा करावा असं वाटायला लागलं. आणि मग असं वाटलं की ठीक आहे, आता अर्धा कच्चा जो काय अभ्यास असेल तो आपण लोकांच्या पुढे ठेवूया. पुण्यातले लोक चर्चा करण्यासाठी प्रसिद्ध असतातच, त्यात आणि इथे येणारा श्रोता हा जाणकार श्रोता असतो हे मला माहिती आहे. आणि त्यामुळं वादविषय होणारा विषय सुद्धा मांडायला दुसरी कुठली जागा, तेव्हा इथेच हा विषय पहिल्यांदा मांडावा असं मी ठरवलं. आणि मग विचार करताना असं लक्षात आलं की वझेबुवांच्या गायकीचा एक विशेष मला जाणवलेला आणि जो पुन्हा पुन्हा मी लोकांच्या पुढे मांडला तो असा की वझेबुवांनी अप्रचलित राग कसे सोडवायचे याविषयी एक वेगळा विचार लोकांच्या पुढे आपल्या गायकीतून मांडला. हा विचार मला सुचला असं म्हणण्याचं धारिष्ट्य मी करणार नाही. भारतात कोणताही विचार पहिल्याने कोणाला सुचतो असं त्यांनी म्हणणं हे खोटं असू शकण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे हा विचार मला माझे गुरु गजानबुवा जोशी यांनी वेगळ्या स्वरूपाने सांगितला होता. ते जेव्हा वझेबुवांकडे शिकायला गेले तेव्हा गजानबुवांचे वडील अंतुबुवा जोशी ह्यांना मनामध्ये प्रश्न पडला की हा माझा मुलगा दुसऱ्या गवयाकडे शिकायला जातो ते का हे कळलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी गजानबुवांना एक वर्ष दोन वर्ष वझेबुवांकडची तालीम झाल्यावर विचारलं की गजाबुवा तुला वझेबुवांकडून काय मिळालं. तेव्हा गजानबुवा म्हणाले की अनवट राग कसे सोडवायचे ते मला त्यांच्याकडून कळलं आणि हे जे सूत्र होतं ते माझ्या मनात कुठेतरी दडलेलं होतं. आणि म्हणून वझेबुवांच्यावर जेव्हा पहिल्यांदा मी 1984 साली लिखाण केलं ते इंग्रजीमध्ये केलं की लोकांनी वाचावं म्हणून, कारण लोक सर्वसाधारणतः इंग्रजीमधलं लवकर वाचतात भारतातले असले की. मग जेव्हा लक्षात आलं की ते इंग्रजीत आहे म्हणून ते संगीतकार वाचत नाही तेव्हा ते मराठीमध्ये लिहिलं. पण मग माझं मराठी हे जास्त संस्कृत प्रचूर असल्यामुळे शेवटी लोकांनी वाचलं नाहीच असं माझ्या लक्षात आलं. तेव्हा माझ्या बाबतीत 1984 साली मी लिहिलं हे फक्त मलाच माहिती आहे असा त्याचा अर्थ झाला. म्हणून हा विषय पुन्हा मांडताना माझ्या डोक्यात असं आलं की हो खरं आहे, आता हा आपल्याला जाणवला हा त्यांच्या गायकीतून जाणवलेला विषय आहे तेव्हा तो तसाच समोर मांडला पाहिजे. म्हणून या शिष्यमंडळींना इथे विनंती केली की तुम्ही या. आणि त्यांनाही जवळजवळ गेल्या आठवड्यातल्या शेवटच्या चार दिवसामध्येच ह्या बंदिशी शिकवल्या, कारण 5 दिवसापूर्वी माझ्या हाती त्या आल्यामुळं 4 दिवसापूर्वी शिकवणं मला शक्य होतं. इतका सगळा ताजा माल तुमच्या पुढे येतोय आणि म्हणून तो कदाचित अपरिपक्व असण्याची शक्यता आहे हे तुम्ही गृहीत धरा. तिचं नाव जाहीर झालेलं नसताना सुद्धा गाते ती स्वरदा साठे. आणि तिचं नाव जाहीर झालं नाही कारण मीच ठरवलं नव्हतं कोण कोण गाणार. केदार बोडस हे कार्यक्रमाच्या दुसऱ्या अर्धामध्ये होते परंतु त्यांना मी विनंती केल्यामुळे ते पहिल्या अर्धात सुद्धा गायला तयार झाले. त्यांच्या मनाचं मोठेपण आहे. शेखर खांबेटे ह्यांना मी ताल कुठले आणि राग कुठले हेही सांगितलं नव्हतं. तेव्हा त्यांनी मला आत्ता आल्यावर विचारलं, नेहमीचंच काही असेल ना, तेव्हा मी म्हटलं बहुधा तसंच असतं भारतात. असा सगळा मामला असल्यामुळं तुम्हाला उत्सुकता लागेल की आता विषय काय आहे. तर खरं पाहता असं म्हणायला पाहिजे की आजच्या सादरीकरणाचा विषय किंवा नायक हा खट आहे. आता वझेबुवा खट होते असं मला म्हणायचं नाही, त्यांच्याशी प्रत्यक्ष परिचय असणारे तसे म्हणतात हे मला माहिती आहे, पण ते मी म्हणणार नाही.
मग खट हा राग घेण्याचं कारण काय? तर मजे मजेची कारण आहे. एक पहिलं कारण असं की हा राग अप्रचलित आहे अशी एक वदंता पसरलेली आहे. तेव्हा अप्रचलितचा अर्थ पुन्हा शोधायला पाहिजे असं मला वाटायला लागलं. आपल्यालाच फक्त येत असला की तो राग अप्रचलित असतो असंही काही वेळेला लोक म्हणतात, किंवा दुसऱ्या कोणाला हा येतच नाही असं सोयीस्कर समज करूनही हा अप्रचलित म्हणतात. दुर्दैवानं इतिहासाची साक्ष या रागाच्या बाबतीत तशी नाही असं माझ्या लक्षात आलं. मग हा अप्रचलित का वाटायला लागला असावा असाही विचार केला पाहिजे असं ध्यानात आलं. अवघड राग मानल्या जाणाऱ्या रागाविषयीचा विचार असल्यामुळं मी शक्यतो अवघड करून तुमच्या पुढे मांडणार आहे. म्हणजे संगीताविषयीचा विचार हा अवघड दासाने मांडावा असं म्हणायला हरकत नाही, इतका हा अवघड विषय आहे खट रागाचा. पण साधी साधी गोष्ट घ्या. आपल्याला असं सांगण्यात आलं की ह्याच्यामध्ये सहा राग असतात म्हणून षटपासून वगैरे. सगळ्या गवयांना माहिती आहे की हे खोटं आहे. यामध्ये सहा दिसत नाहीत, मग सहा शोधायला लागतात लोक. तेव्हा ही एक वदंता असली पाहिजे. मग ह्याला दुसरी काही व्युत्पत्ती कोणी सांगितली का असं बघायला लागलं तर आपल्याकडे व्युत्पत्तींना कधीही तोटा नसतो हे तुम्हाला माहिती आहे. तेव्हा लोकांनी असं सांगितले खरं म्हणजे काय आहे की बाकीचे राग हे महादेवाच्या मुखातून आले पण हा राग कार्तिकेयाच्या मुखातून आला आणि तो षडाना नसल्यामुळं ह्या रागाला खट षट असं म्हटलेलं आहे. आता ह्या मिथमधून सहा राग दाखवण्याच्या अडचणीतून आपली सुटका होते हे तुमच्या ध्यानात येईल. जबाबदारी त्याच्याच सहा तोंडावर पडल्यामुळं आपल्याला काहीच काम करायला लागत नाही. तेव्हा अतिशय सोयीस्कर अशी एक कथा रूढ झाली ती आपणच रूढ केली. सर्व कथा आपण रूढ करतो कारण सोय आपल्याला हवी असते. त्या रागाची गैरसोय काहीच होत नाही, गैरसोय आपलीच होत असते. मग असं वाटलं की ठीक आहे, ह्या व्युत्पत्ती आता बाजूला ठेवणंच आवश्यक आहे. महाराग रूढ होता, अप्रचलित होता, अधुना प्रसिद्ध, पूर्व प्रसिद्ध ह्या सगळ्या जंजाळातून त्याची सुटका होते का? तर असं दिसलं की हवेली संगीतामध्ये 17व्या शतकापासून आजपर्यंत तो ज्या पद्धतीने गाजत होता त्याचे पुरावे भरपूर आहेत. आता जयपूर घराण्याने हवेली संगीतातून ध्रुपद घेऊन त्याच्यावर स्वतःचे संस्कार करून ते ख्याल म्हणून मांडले ही गोष्ट ऐतिहासिक सत्य म्हणून आपल्याला माहिती आहे. पण हवेली संगीतात रूढ असलेल्या बंदिशी इतर लोक गात नाहीत आणि म्हणून तानसेनाची जी बंदी सर्वसाधारणतः आपण ऐकतो विद्याधर गुणीयन असो जी अनेकांनी गायलेली आहे त्या एका बंदिशीच्या आधारे खट रागाचं स्वरूप काय याविषयी चर्चा चालू राहिली आणि इथे माझ्या दृष्टीने बराच काही गोंधळ झाला. आणि तो गोंधळ असा झाला की दुसरी काही जी स्वरूप होती ती आणि ह्या स्वरूपाकडे सर्व गवयांनी संकलित पद्धतीनं केलेला विचार या दोन्ही गोष्टी आपण विसरलो. आणि तरी आम्ही रागचर्चा फार सखोल करतो असा आपला अभिमान मात्र कायम राहिला. नुसता अभिमान कायम राखणं सोपं असतं परंतु पुरावा पाहिल्यानंतर जरा अवघड परिस्थिती होते असं मला दिसायला लागलं. म्हणून माझी अवघड परिस्थिती मी आपल्यापुढे ठेवतोय असा त्याचा अर्थ समजा. हवेली संगीतातला समजा आपल्याला माहिती आहे की लोक असं म्हणतात की हा एक भैरव अंगाचा असतो मग असावरी अंगाचा असतो. हे दोन्ही हवेली संगीतात रूढ आहे. कृष्णदास गदाधर मिश्र ह्या लोकांच्या बंदिशी आहे. कृष्णदास हा पहिल्या फळीतला हवेली संगीतातला भक्त आहे, गदाधर मिश्र हा थोडासा नंतरचा आहे आणि तरीसुद्धा ह्या बंदिशी रूढ आहेत आणि त्याची स्वरलेखनंसुद्धा उपलब्ध आहे. पण स्वरलेखनं वाचणं ह्यासाठीसुद्धा एक नजर लागते आणि त्याहीपेक्षा आपण साक्षर असायला लागतं. सर्वसाधारणतः गवई निरक्षर असतात असं कुमार गंधर्व म्हणत असत. त्याला कारण असं की ते पुस्तक वाचायचं आणि त्यावरून राग सोडवायचा यासाठी वेगळीच तपस्या लागते. सारेगम वाचून नोटेशन कळत नाही
कारण नोटेशन म्हणजे सारे गमन हवे हे भातखंडे साहेबाने सुद्धा लिहून ठेवलं. मूळ मुद्दा काय, तेव्हा हा सगळा पुरावा बाजूला ठेवून पुढे लोक खटकडे जायला लागले. ते का जायला लागले आणि ते तसेच जात राहिल्यामुळे काही नुकसान झालं का असं माझ्या पुढे प्रश्न आला. मग समजा हा 16वा शतक वगैरे हे इतिहास झाला हो असं जर कोणी म्हणायचं ठरवलं, जरी हवेली संगीत आजही रूढ आहे, त्या बंदिशी आजही रूढ आहे असं सांगितलं तरी सुद्धा, तर मजेचा भाग असा दिसला की 1838 दमणला एका पारशी गृहस्थानी राग पोथी नावाचा एक ग्रंथ छापला, त्याच्यामध्ये खटराग त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर 1842 बंगालमध्ये जो राग कल्पद्रुम म्हणून मोठा ग्रंथ प्रसिद्ध झाला त्यामध्ये खटराग दिलेला आहे. म्हणजे तुम्ही 19व्या शतकामध्ये शिरलात त्याच्या मध्यापर्यंत आलात आणि तुम्हाला खट दिसतो आहे. मग विद्याधर हा एकमेव खट नव्हे असं तरी निदान मान्य केलं पाहिजे तुम्ही. एवढ्यावरही थांबायची आवश्यकता नाही. मग जेव्हा आणखीन खोलामध्ये जायला सुरुवात केली तेव्हा असं दिसलं की वेगवेगळी ध्वनिमुद्रणं खटची झालेली आहेत, ती तपासून बघूया. आता मजेचा भाग आहे की वझेबुवांचा खट हा 1935 आहे. आणखीन मजेचा भाग असा आहे की त्याच साली दुसऱ्या घराण्याच्या गायिकेने खटच ध्वनिमुद्रित केलेला आहे, तो पण उपलब्ध आहे. ही जरी दोन ध्वनिमुद्रणं ऐकली तरी आपल्या लक्षात येतं की ह्या खटविषयी वेगवेगळे विचार काही होत होते. म्हणजे विद्याधराविषयीचे दोन विचार आपल्याला दिसतात, पण त्याच्या अलीकडं तुम्ही जायचं ठरवलं तर साधारणतः 1910 खटच्या वेगवेगळ्या अवस्था दाखवणाऱ्या बंदिशींचं तुम्हाला काही ठिकाणी ध्वनिमुद्रण, काही ठिकाणी स्वरलेखन मिळतं. आणि माझं म्हणणं असं आहे की विद्याधर हा एकमेव खट नाही त्याला, कारण दुसरे 1, 2, 3, 4 खट आहेत. आणि ते खट कोणत्या स्वरूपाचे होते हे तुम्ही पाहिलं पाहिजे, ही खरी राग चर्चा होईल. आणि गवई लोक हे तेव्हाचे जे होते त्या तेव्हाच्या गवई लोकांच्या मध्ये काही भाग चांगला होता, तेव्हाचे असले म्हणून काय झालं. म्हणजे काय, ते सगळ्या गोष्टी लिहून ठेवत नव्हते पण ऐकून त्याच्यावर विचार करत होते आणि तो विचार गायनातून दिसत असतो. आता नंतरच्या लोकांचं खाम खरं असं आहे की ह्या गायनातून दिसणारा विचार हा त्यांनी शब्दबद्ध करावा. तुमचा जो शब्दांवर विश्वास असेल तर तो शब्दबद्ध करून दाखवा. तो आपण केला नाही, त्यानंतर ह्या बंदिशींच्याकडेही दुर्लक्ष केलं आणि मग आपल्याला आवडतील त्या मिस की हा अप्रचलित राग आहे आणि तो फक्त आमच्याच घराण्यात गायला जातो किंवा दुसऱ्या घराण्यात चुकीचा गायला जातो, इथपर्यंत आपण उदार मनाने येऊन ठेपलो. तेव्हा ह्या सगळ्या पद्धतीला, ही एक विचार पद्धती आहे, ही सदोष आहे पण ही सुद्धा एक विचार पद्धती आहे, ह्याला छेद जायला पाहिजे असं मला वाटलं. आणि मला असं वाटलं की वझेबुवा हा बंडखोर गवई होता. मग बंडखोर गवयाच्या स्मरणार्थ असा बंडखोर विचार समोर मांडायला काहीच हरकत नसेल. आणि म्हणून आता मी करणार काय, तर आता मजेचा भाग बघा की तुम्हाला आम्हाला माहीत असलेला खट हा एकमेव खट नाही हे आत्ता तुम्ही तात्पुरतं मान्य करा. रानडे म्हणाले म्हणजे काय, तुम्ही विश्वास ठेवालच असं नाही, ठेवावा असंही नाही, परंतु तात्पुरतं मान्य करा. आणि मग असं बघूया आपण की आता खटाकडे किती तऱ्हेने या बंदिशी बघत होत्या असा विचार करा. त्या बंदिशी तुमच्या पुढे येतीलच. हा वेगवेगळ्या घराण्यातला विचार आहे बरं का, पुन्हा मजेचा भाग असा आहे त्यातला. आता ह्या खटाकडे बघताना लोक केवळ ख्यालीय बघत होते असं नाही, केवळ ध्रुपदीय बघत होते असं नाही, हे सुद्धा आपण मान्य करत नाही. आपण असं म्हणतो खट म्हणजे कसा अगदी खास अछोप रागातल्या असल्यामुळं दुसरा कोणी याच्यावर विचार करणारच नाही. नाही, विचार होत होता. तर आता एक तुम्हाला ध्वनिमुद्रण ऐकवणार आहे. ते ध्वनिमुद्रण ऐकताना तुम्ही एवढंच पहा की तुम्हाला आम्हाला माहीत असलेल्या खटची आत काही चिन्ह दिसतात का, जरूर बघा.
पण त्याशिवाय वेगळं काही दिसतं का हेही बघा. मग त्या उदाहरण वाजवून झाल्यानंतर मी माझं मत काय ते मी सांगेन आणि मग पुढे जाऊ आपण. हे 1905 रेकॉर्डिंग आहे प्यारासाहेबचं आहे. आता आपल्याकडे एक आणखीन एक गैरसमज पसरला की ठुमऱ्या असतात त्या फक्त क्षुद्र रागामध्ये असतात, कारण ठुमऱ्या ह्या क्षुद्र गीतामध्ये मोडतात आणि म्हणून महत्त्वाच्या रागामध्ये असलेल्या ठुमऱ्या ह्या आपण छोटा ख्याल करून वापरायला सुरुवात केली, त्यामुळे त्यांचं ठुमरीपण मेलं. आणि म्हणून ठुमरी गाणारा माणूस खट गात असेल अशी आपण कल्पनाच मान्य करायला तयार होतो. आता हा खट राग हा ठुमरीमध्ये वावरत असल्यामुळे वेगळ्या पद्धतीने वावरलाय. त्याच्यावर ही जबाबदारी नाही आहे की खटामधल्या सांगितिक कल्पनांचा विस्तार करून त्यांनी तुमच्या पुढे गावं, ही त्याच्यावर जबाबदारी नाही आहे. त्याला फक्त ह्या धुना एकत्र कशा आल्यात असं असलेलं एक गीत तुमच्या पुढे मांडायचं आहे. मग त्याच्यामध्ये लय काय आहे, शब्दांचे उच्चार कसे आहेत, त्याच्यामध्ये हालचालीला आवाहन आहे का वगैरे वगैरे, आणखीन बऱ्याच गोष्टी ठुमरीबरोबर ज्या येतील त्या येतील. मुद्दा असा आहे की 1905 साली तुम्ही कुठेतरी खटाच्या दिशेने एका वेगळ्या संगीत प्रकारामध्ये विचार करत होता ह्याचा हा पुरावा आहे. आता आणखीन एक भाग मजेचा काय आहे की खटाची जी वर्णनं गवई लोकांच्या बोलण्यातून येत असत त्यामध्ये सारखं असं सांगितलं जायचं की हा संपूर्ण राग आहे. आता संपूर्ण रागाची व्याख्या कशी करायची काय मी सांगायला नको आपल्याला, परंतु थोडक्यात सांगायचं तर असं की काही राग हे
रे ग धनी ह्या चार स्वरांच्या भेदावरच आधारलेले असतात. दुसरे काही राग हे मध्यमाच्या भेदावर जास्त आधारलेले असतात. हे स्थूल वर्गीकरण परफॉर्मर्सनी केलेलं आहे. आता तुम्हाला पुढच्या सगळ्या खटांमध्ये असं दिसेल की रेग धनी या चार स्वरांची वेगवेगळ्या तऱ्हेची अवस्था आणणं आणि एकत्र आणणं ह्यातून खट तयार होत गेला. फक्त तीव्र मध्यमाला कोणी स्पर्श केला नाही. ज्या क्षणी तीव्र मध्यमाला कोणाला स्पर्श करावासा वाटला त्याने मोठ्या जागरूकपणे त्याला खट तोडी म्हटलं. आता हे तुम्हाला त्या बंदिशींमध्ये दिसतं. हे स्पष्टपणे लिहिलं गेलं नाही पण जी गोष्ट लिहिली गेली नसते ती नसते असं काय आपण म्हणत नाही. आता तुम्ही आम्ही प्रामाणिक आहोत असं कुठेही लिहिलेलं नाही. तरी आपण प्रामाणिक असा आपण हैदोस मागतो नाही का असं म्हणून. तेव्हा मूळ मुद्दा काय आहे की आमचं इमान हे त्या बंदिशींमध्ये आहे. त्या बंदिशी काय सांगतायत असं आपण एखाद्या लावणी गायकासारखं म्हटलं पाहिजे. या लावणीचं म्हणणं काय असं जसं म्हणतो आपण तसं या बंदिशीचं म्हणणं काय असं विचारलं पाहिजे. आपण काय करतो आपल्याला जे गायचोय ते बंदिशीत कोंबतो. ते बंदिशीला जे म्हणायचं आहे ते आपण गात नाही आणि इथे मोठा घोटाळा होतो. मग आता मी जे म्हटलं त्याचा आणखीन पुरावा आहे का तो आणि भरपूर पुरावा आहे. आता एक साधा भाग घ्या. दरबारी राग त्याचे सूर हे तुम्हाला माहिती आहेत. आता तेच सूर घेऊन जर कोणी खट मांडला तर कसा होईल. म्हणजे आपण अगदी उघड उघड उदाहरणं घेतो की भूप आणि देस्कार तेच सूर आहेत परंतु बघा कसा आमचा एक सूक्ष्म विचार मांडल्यावर. असा सूक्ष्म विचार बऱ्याच ठिकाणी मांडलेला असल्यामुळे आपण तो बघत नाही. पण आता तुम्हाला जी बंदिश स्वरदा ऐकवणार आहे आणि आज हा जो मांडण्याचा भाग आहे तो केवळ बंदिशी पुरता मर्यादित आहे. विस्तार गायकी वगैरे भाग काही नाही. कारण दोन. एक तर असं की ह्या रागामधले खरोखरच पाकळी पाकळी इकडची तिकडं करणं एवढ्यावरच त्याचा भेद आहे. आणि ह्याच्याकडे मी पुढे येणार आहे की ह्यातून जो विचार मांडला गेला थोडंसं कदाचित सूचना करतो की खटाची खरी जी स्वरूपं चिजांमधून दिसणारी जी आहेत ती एक तर भैरव अंगाची आहेत एक तर असावरी अंगाची आहेत किंवा नाही तर भैरवी अंगाची आहेत. आणि असे तीन खट वावरत असताना आपण केवळ एक असावरी अंगाचा खट घेऊन हा मला मिळालेला ना म्हणून हाच एकमेव अस्तित्वात असलेला खट असा जो जयघोष मांडला त्यामुळं भारतीय संगीताचं नुकसान झालं. तुमचं आमचं काहीच झालं नाही कारण आम्हाला माहितीच नाही आहे नुकसान व्हायचं कसं. असा हा प्रकार आहे असा माझा दावा आहे कारण ह्या बंदिशीतून असं दिसतंय म्हणून. तर आता जी बंदिश स्वरदा गाणार आहे त्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की आहे ते दरबारीचे सूर आहे पण त्याची ठेवण कशी आहे ती बघा.
तुमच्या आमच्या दुर्दैवाने रचयिता कोण माहिती नाही, कॉपीराइट कोणाचा माहिती नाही, लोक गात नाही हा, आणि त्यामुळे हे एक खटाचं रूप आहे हे आपण विसरलोय. आता मी हे सांगायला नको की दरबारीच्या लगावात आणि ह्या लगावात फरक कसा झालेला आहे तो, आणि त्यामध्येच काहीतरी सुचवलं जात आहे. सूक्ष्मपणे ऐकलं, पुन्हा पुन्हा ऐकलं तर असं ध्यानात येईल की याला स्थायी आणि अंतरा अशी ह्या बंदिशीची रचना नाही आहे. एक साधा भाग आहे की ध्रुपदापासून ख्यालाकडे येत असताना ज्या काही अवस्था ढोबळ अवस्था होत्या त्यामधली एक अवस्था अशी होती की चाराऐवजी तीन तुक झाले, त्याच्यानंतर पुढे दोन आले, म्हणजे ख्यालाला स्थायी आणि अंतर असतो असं आपण म्हणतो. तीन तुक तीन विभाग असणं ही ध्रुपदाच्या आणि ख्यालाच्या मधली अवस्था, ही सुद्धा 16व्या शतकापासून अस्तित्वात होती. किताबे नवरसा इब्राहिम आदिलशहाच्या ग्रंथामध्ये अशा अनेक रचना आहेत की ज्या फक्त तीन भागाच्या. आता तिथल्या शास्त्रकारांना ही अडचण पडली की अहो अंतरा म्हणजे काय, तो जो स्थायीनंतर लगेच येतो तो, पण दोन अंतरे कसे होणार, मग काय म्हणायचं. मग नंतरचे लोक म्हणाले ह्याला मधला म्हणा, मांझ्या म्हणा, म्हणजे दोन अंतरे असं म्हणण्यापेक्षा हे खोटं आहे ना, दोन अंतरे म्हणणं अवघड जाईल. मंत्र अंतरा ह्या शब्दाची आपल्याला व्याख्या बदलायला लागेल, व्याख्या बदलण्यापेक्षा शब्द दुसरा वापरणं बरं, ते सोपं असतं. म्हणून मांझ्या मधला असं म्हणून टाकलं. आता आणखीन भाग असा की मग आता ह्याला तर काय, एक तुम्हाला पूर्ण चरण मिळतो, दुसरा अर्धा चरण मिळतो, आणखी ही बंदिश संपते. आणि इथे तुम्हाला असं दिसतं की आणखीन एक प्रकार होता जो 1835 सुमाराला कॅप्टन विलार्ड यांनी नुसता त्याचा उल्लेख केला होता, त्याला तो चुटकुला असं म्हणत असे. अर्थात ह्याचे नमुने हे लोकसंगीतात सापडत होते तेव्हा, कारण तेव्हाही त्यांनी उल्लेख केला होता. पण असा एक प्रकार रूढ होता की हा नक्की किती चरण आहेत सांगणं अवघड होतं, पण थोडे चरण असायचे पण रागात असायचे, त्यामुळं त्यांनी समावेश इकडं केला होता. तेव्हा मग तुम्हाला असं दिसतं की कदाचित हा प्रकार तिथं कुठंतरी पडत असला पाहिजे. मुद्दा काय की आपण खटाच्या दिशेने जाता जाता टप्पे काय काय शक्य होते असं बंदिशी सांगू बघतायत ते आपण बघायचं आहे. यातल्या कुठल्याही विधानाला बंदिशीचा आधार असल्याशिवाय मी बोलत नाही. मला काय वाटतं हे सांगण्याचं धाडस मी नंतर कदाचित करेन, परंतु आत्ता फक्त बंदिशी काय सांगतायत इकडेच मी तुमचं लक्ष खेचू इच्छितोय. म्हणून आता ही बंदिश असं सांगते. खटाविषयी फार सुंदर विवेचन भातखंड्यांनी केलं. मजेचा भाग आहे की 1935 जेव्हा त्यांची सत्तरी उलटून गेली होती तेव्हा ह्यावरचा ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केला, आणि त्यावेळेला त्यांनी प्रश्नोत्तर पद्धतीने ग्रंथ लिहिला आहे आपल्याला माहिती आहे. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की ह्या तऱ्हेची ह्या रागातली गीतं बहुधा सादरा त्रिताल ह्यामध्ये आढळतात. असं का, तर भातखंड्यांनी अतिशय सुंदर उत्तर दिलं आहे ज्याचा आपण विचार केला तर राग आणखीन ताल ह्यांचं एक वेगळंच नातं काहीतरी मनात होतं असं दिसेल. ते म्हणतात की या रागामध्ये ज्या तऱ्हेची आंदोलनं स्वराला दिली जातात तशी आंदोलनं ज्या तालामध्ये दिसतील तेच ताल त्यांनी वापरले असावेत. आता हा किती सूक्ष्म विचार आहे, पण केव्हा की जेव्हा तालांची लय ही तालांची आकृती समजेल अशी होती तेव्हाचा विचार आहे हा. नाना घराण्यात जेव्हा सगळे ताल बसायला लागले तेव्हाचा नाही. आता हे नाना घराणं हा काय प्रकार आहे, तर हा रेडिओनी निर्माण केलेला एक शब्द आहे आणि कल्पना आहे. की मी रेडिओवर असताना मी काही गोष्टी बऱ्या काही वाईट केल्या आहेत, त्याच्यामध्ये ही पण एक गोष्ट केली आहे. मी रेडिओत नोकरी केली आहे काही काळ. आता हे कानिटकर बसले तरी मी मुद्दाम सांगतो, कारण कानिटकरांनी रेडिओत काम केलं तो काळ वेगळा होता. मी गेलो जेव्हा तिथे तेव्हा काळ वेगळा होता, म्हणजे अधिक वेगळा व्हायच्या आधीच मी तिथून गेलो. मूळ मुद्दा काय की कुठलाही ताल जरी असला तरी जर गवई एकदा तबलजींनी नाना वाजवलं की मुखडा म्हणत असेल तर त्याला नाना घराणं म्हणायचं, असं रेडिओवरच्या तबलजींची भाषा असेल. आणि म्हणून मी
ड्युटी ऑफिसर असताना माझं काम असे की काही गायकांचा गायन ऐकण्याचा प्रयत्न करावा मनपूर्वक. तर मी विचारायचो स्टाफ आर्टिस्टना आमच्या, भाऊ कसा आहे रे हा माणूस, मी ऐकलेला नाही, कसा आहे? काय नाही, नाना घराने काय. तेव्हा हे जे नाना घराणं होतं तेव्हाच हे विवेचन नाहीये. हे जे आघात आहेत ह्या लईमध्ये येणारे, ह्या लईमध्ये येणारे आघात जेव्हा त्या तालामध्ये दिसायचे असतील तर तुम्हाला धीना धी धीना हे जवळ वाटेल, असा त्या म्हणण्याचा अर्थ होता. कारण तेव्हा गाण्याची लय ही होती, गाण्याची लय गाडलेली नव्हती, तेव्हाचा विचार आहे. त्यामुळे एका रागाचा विचार करताना तुम्हाला किती गोष्टींकडे खरं पाहता पाहिलं पाहिजे, तर माझ्या दृष्टीने ही पण बाब अतिशय महत्त्वाची. मुद्दा असा की मग ह्या तऱ्हेनं पुढं चालत असताना आता झपताल गायले जातात हेही कळलं आपल्याला, ठीक आहे. पण आता आपण मगाशी जे म्हटलं होतं त्याचं थोडंसं वेगळं स्वरूप बघूया की इथे दरबारीच होता, परंतु रेगधनी ह्याच्यामधलं काय काय अधिकाधिक घ्यायचं, म्हणजे शेवटी आपण जेव्हा खटापर्यंत पोचतो तेव्हा दोन्ही रे दोन्ही ग दोन्ही ध दोन्ही नी इथपर्यंत येऊन पोचतो. गवायांना जर शक्य असतं तर त्यांनी दोन्ही प सुद्धा घेतले असते, पण आपल्या पद्धतीत ते जमलं नाही. मूळ मुद्दा काय की मग ह्या तऱ्हेने अनेक त्याची कॉम्बिनेशन करून हे लोक बघत होते, पण ही जी झाली असती ना कॉम्बिनेशन, ही केवळ मेकॅनिकल झाली असती. गजानबोंचे वडील मला सांगायचे, काही राग म्हणाले काही घराण्यात विटार असल्यासारखे गायले जातात रे, की ही वीट झाली की दुसरी वीट ठेवायची, तिसरी ठेवायची, सारे नंतर रेग म्हणायचं, मग गमप म्हणायचं, मग पुन्हा रेसा म्हणायचं, की झालं संपलं. असं जर नसेल करायचं तर काय, हा विचार वझेबुवांनी अप्रचलित रागांच्या बाबतीत केला होता असं मला म्हणायचं आहे. आणि ते त्यांचं खटाचं उदाहरण आहे की जिथे दोन मूड्सचं मिश्रण करायचा प्रयत्न आहे, विटार असण्याचा नव्हे, फ्रेजिसनी राग मांडायचा नसून मूड्स प्रमाणे मांडायचा, असा विचार त्यात दिसत होता. पण तो विचार हा त्यांना सुचायला त्यांच्या मागे अनेक लोकांनी दुसरी कामं केलेली होती असं माझं म्हणणं आहे, आणि ती कामं आपल्या पुढे आली पाहिजेत असं माझं म्हणणं आहे. म्हणून आता दुसरी बंदिश ऐकताय तुम्ही, त्यामध्ये आता तुम्हाला दिसेल की ही झपतालात आहेच आहे, परंतु ही बंदिश म्हणून अधिक पूर्ण झालेली दिसेल. मग ह्याच्यामध्ये त्या स्वरांचे लगाव बघा, त्याच्यामध्ये कुठले सूर येतात, म्हणजे आता रे किती आहेत ग किती, हे तुम्ही गाताना ऐकू शकाल, तेव्हा ते मी सांगत बसायची गरज नाही. पण पाऊल कसं वेगळ्या दिशेने पडलेलं आहे हे ध्यानात घेणं महत्त्वाचं आहे. केदार गातोय. यामधल्या छटा ज्या होत्या त्या एकतर तालाच्या ठेवणीमध्ये दिसल्या तुम्हाला, पण आणखीन एक जागा थोडीशी लय जास्त झाल्यामुळे गेली आहे त्यात असं मला वाटतं. आता ती काय होती तर पकरत लेती तेवढीच, नुसती तालाशिवाय घे.
पाट घाट में पकड़ा आता ही जी जागा आहे तुमच्या लक्षात येईल की इथे लंगडा ध्रुपदाचं जे तत्व असतं की मध्ये तालाला सोडून मांडणी करायची आणि त्यासाठी तुम्ही आता ही जी जागा इथे येते ती कशी लकीरेसारखी येते ज्याला लकीर म्हणतो लकेरी म्हणतो तशी येते ती आणि ती तालाला चिकटून गायची नसते कारण तिथं वेगळा मूड सांगायचा असतो म्हणून तेव्हा इथे अवधीचा विचार असतो मात्रा विभागांचा विचार नसतो ताल म्हणजे विभाग नव्हेत तर कालावधी अवधी त्या अवधीचा जो विचार मांडायचा असतो जेव्हा तेव्हा त्या कालाचे विभाग जे असतात ते बाजूला ठेवले जातात आणि हे सर्व प्रकारच्या संगीत प्रकारात होत असतं याची आपल्याला जाणीव नसते आपल्याला असं वाटतं की गझल गाताना शेर म्हणतात तेव्हा ते तालात नसतात म्हणजे मग तर तालाला बाजूला ठेवलं नाही लयीमध्ये दरवेळेला असावं पण तालामध्ये असलंच पाहिजे असं नाही कारण लय मोठी आहे ताल हा उप आहे आणि हा विचार गायकीमधून मांडला जातो हे आपण ध्यानात घ्यायला पाहिजे म्हणून त्या त्या स्वरांशाला आपण न्याय देणं ही आपली जबाबदारी असते म्हणून लय वाढली तर लगेच काहीतरी तिथे उणं घडतं कारण तिथे जे सांगायचं असतं ते बाजूला होतं मग तुम्ही सांगता काहीतरी काहीतरी माणूस सांगतच असतो निदान त्याला तसं वाटत असतं पण काहीतरी सांगणं हा बंदिशीचा उद्देश नसतो चीज आणि बंदिश यात काय फरक असतो तर चिजेला स्वतःचं काही सांगायचं नसतं चिजेला फक्त रागाचं प्रतिनिधित्व करायचं असतं ही एखाद्या भाड्याची पावती दाखवण्यासारखं आहे ज्याच्या हातात पावती तोच तो माणूस असेल असं नाही तसं एखादी चीज तुम्ही अमक्या रागातली म्हणून सांगितली तर ते चिजेवर ठप्पा आहे परंतु रागाचं स्पिरिट असेलच असं नाही रागाचं स्पिरिट असेल ती बंदिश असते एरवी चिजा असतात आणि म्हणून माणसानी बंदिशी जमवायचे असतात चिजा नव्हे फार मजेचा भाग आहे आता सहज आठवलं म्हणून सांगतो चीज याचा अर्थ काय हो तर तुम्ही म्हणाल की माहिती आहे माहिती तर असतो सगळ्यांना पण खरा भाग त्यातला असा की केवळ एक नकाशा एक अतिशय शुष्क ज्याला मिनिमल म्हणू लघुत्तम असा नकाशा म्हणजे चीज आहे पण नकाशा म्हणजे जसा देश नव्हे तसं चीज म्हणजे राग नव्हे आणि म्हणून फार मजेचा भाग ह्याच्याही पलीकडे जाऊन बघा की नाट्यशास्त्रापासून वस्तू असा शब्द वापरलेला आहे नाटकाचं कथानक सांगणारा जो फ्रेमवर्क असतो त्याला वस्तू असं म्हणतात आता वस्तूचं चीज हे भाषांतर हे तुमच्या लक्षात नाही का आलं की नेमका आराखडा जिथे केवळ मांडायचा आहे त्याला चीज म्हटलं ज्याच्यामधून आणखीन काही व्यक्त करायचं असेल जेव्हा तिथं ते बंदिश होते बंदिश स्वतः बंदिस्त असते पण तुम्हाला मुक्त करते हे मोठेपण आहे म्हणून बंदिशी जमवायच्या उगाच अल्लाजी अखाना वेळ लागला म्हणून ते जमवत नव्हते कोठीवाले म्हणण्याचा उद्देश काय आहे की त्यांच्याकडे बंदिश होत्या चिजा नव्हे तेव्हा हा अर्थात आणखीन एक वेगळा विषय पण इथे त्याची कुठेतरी खूण दिसते की ही बंदिश आहे हे आपल्या लक्षात येतं आणि तिथे काही ठिकाणी तुम्हाला मुक्त करते काही ठिकाणी आव्हान देते म्हणते की मी आता असं मोकळं सोडलेलं आहे असेल हिंमत तर इथे पोहायला पड क्रीडा करून दाखव असं म्हणतात ते जसं खेळ आणि क्रीडा यात फरक आहे ना क्रीडा भगवानाला करता येते बाकी आपण खेळतो तेव्हा तुझे तुम्ही भगवान असता कलाकार हा भगवान असतो म्हणजे असायला हवं त्यांनी आणि म्हणून तिथे ह्या बंदिशींचं महत्त्व आहे आणि ही आता तुम्हाला दिसलंच की हा किती वेगळ्या तऱ्हेनं काहीतरी सांगून येईल आता आणखीन एका बंदिशीकडे जाऊया तिथे पुन्हा आणखीन तुम्हाला काही वेगळा प्रकार दिसेल स्वरदा बनते बने
वेगळा संगीताचा मुद्दा मांडला गेला आहे असं दिसेल आपल्याला. यातली एकही बंदी ज्याला आपण जोड म्हणू तशी नाही आहे. जोडची जा कशा जन्माला येतात याच्याविषयीच्या दोन कथा आहेत, महत्त्वाच्या आहेत त्या. एक तर असं की ती चीज आपल्याला खूप आवडते परंतु ती आपल्याला मिळणार नाही अशी खात्री असते, म्हणून आपण ती घेऊन दुसरी चीज रचतो. आणि आपण जरी सदाशिव पेठेत राहत असलो तरी सदारंग असं नाव घालून टाकतो. विद्याधर खेरीज गायले जाणारे बहुतेक सगळे ख्याल हे असे रचले गेलेले ख्याल आहेत. हे सदारंग मनरंग आदारंग त्यात असलेली ही सगळी मंडळी ही आपली इच्छा आहे की त्यांनी तिथे असायला हवं होतं, परंतु ती नव्हती तिथे. मग दुसरी जोड चीज कशी रचली जाते, तर आपल्याकडे ती चीज असते परंतु तुम्हाला असं वाटतं की ह्या चीजेचा सगळा सांगीतिक अवतार मला मान्य आहे, फक्त मला शब्द वेगळे पाहिजेत, आणि म्हणून जोड केली जाते. आणि जुने गवई शिकवताना असं सांगायचं की ह्या चीजेची ही जोड आहे, दोन्ही शिकवायचं, कारण दोन्हीमध्ये वेगळा मुद्दा असायचा. शब्द कळले जर तर हा मुद्दा पटेल ना, पण म्हणजे आपण मुळामध्येच की शब्दांना गाण्यात महत्त्व नसतं असं थिअरी मांडून अवभृत स्नानास मोकळे झालेल्या पवित्र ब्राह्मणांसारखे वागायला लागतो, त्याला कोण काय करणार. पण असं नसतं, त्या शब्दांना काहीतरी मर्यादित का होईना पण सांगायचं असतं. ज्याला तुम्ही आणि आम्ही ज्याला निरर्थक शब्द म्हणतो त्याला सुद्धा त्याला निराशय असं म्हणत नाही, निरर्थक म्हणतात, पण आशय असतो त्याला. आणि ही तेन शब्दांची परंपरा आहे जुनी, की ज्याला भाषिक आणि व्यवहारातला अर्थ नाही परंतु ज्यांना संगीताचा आशय आहे असे जेव्हा शब्द वापरले जातात तेव्हा ते मंगलसूचक असतात, असं म्हणून तेन शब्दाची परंपरा निर्माण झाली. त्यातून पुढे तराने निर्माण झाले, त्यातून ख्यालनुमे निर्माण झाले. तर मूळ मुद्दा काय की असं जर पाहिलं तर तुम्हाला जोड चीज याचा अर्थ कळेल. आणि म्हणून यातली एकही चीज जोड नाही हे सांगण्यामधला मतितार्थ ध्यानात येईल. ही दुसरी एक घडलेली गोष्ट आहे, त्याला मी आदराने केलेला कुर्निसात असं ह्याचं स्वरूप नाही आहे, तर हे स्वयंभूपणे वेगळं रूप जाणवलेलं या चीजेतून समोर आलेलं आहे. आणि म्हणून ह्या फार महत्त्वाच्या बंदेशी आहेत. आता तुम्हाला आम्हाला माहीत असलेला परंतु स्वरूप माहीत असलेला परंतु आता पुन्हा बघा की याच्यामध्ये केवळ त्याच्या मांडणीमुळं काय घडतं आहे वेगळं वाटायला लागतं एवढं ध्यानात येईल. राव रे नंद चेल राव रे नंद चेल छंद कीनो राव रे नंद चेल छंद कीनो मोसो
यामध्ये सरळ सरळ दिसत होतं की आता भैरव पुढं आणायचा आहे. आणि मग असं ध्यानात येतं की मी जे सुरुवातीला म्हटलं की असावरी भैरव आणि भैरवी या तिघांपैकी कुणाच्या तरी छायेमध्ये वावरणारा राग म्हणजे खट. केवळ असावरीत घेऊन वावरणारा तो खट नव्हे असा त्याचा इथे मतितार्थ निघतो आहे. आता ह्या पद्धतीच्या खटाविषयीची दोन गोष्टी आपल्यापुढं सांगतो. हरिभाऊ घांगरेकर वजेबुवांचे पट्टशिष्य, त्यांचे बंधू विनायकराव घांगरेकर तबलावादक, त्यांनी मला तबला शिकवायचा प्रयत्न केला होता. ते आमच्या घरी यायचे वारंवार आणि घरच्यासारखेच राहायचे. तेही रेडिओवर असताना एकदा हरिभाऊ तिथे गायला आले आणि मी तेव्हा रेडिओवर होतो. मग मी त्या लगेच ओळखीचा गैरफायदा घेतला आणि मी हरिभाऊंना भेटलो आणि सांगितलं की काहीतरी वेगळं ऐकवा, खूप इच्छा आहे, गाणं ऐकायला नाही मिळालं आपलं मला. असं जेव्हा मुद्दाम सांगितलं तेव्हा त्याने जरा असं पाहिलं, हरिभाऊंचं बघणं बसणं बोलणं सगळंच खास होतं, म्हणजे जरा खूपच कोकणस्थी होतं. आणि मी कोकणस्थ एकारांत असल्यामुळं मला ते लगेच कळत असे. मूळ मुद्दा काय की त्यांनी जरा पाहिलं की खरोखरच हा मनापासून काही विचारतोय, ठीक आहे मग गाऊया. बहुतेक गवयांचा मला हा अतिशय चांगला अनुभव आलेला आहे की गवयांना आपण दोष देतो आणि ते दोष देण्यास पात्रही असतात हे मला मान्य आहे. पण तरीसुद्धा त्यांना जर का असं दिसलं की समोरच्या माणसाला खरोखरच जिज्ञासा आहे तर ती चांगली गोष्ट मनमोकळेपणे सांगतात. हा कुठल्याही गवयाचा मला अजून अपवाद दिसलेला नाही आहे. तर हरिभाऊंना असं म्हटल्यानंतर त्याने तू ही धर्मराज ही बंदिश गायली होती आणि त्यामध्ये हे भैरवाचं अंग होतं. नंतर मी चौकशी करत करत गेलो तेव्हा हा पंजाब अंगचा खट आहे असं मला सांगण्यात आलं. आता वास्तविक पाहता ह्याला पंजाब अंग म्हणायचं कारण नाही, कारण 16व्या शतकापासूनची भैरव अंगाच्या खटाची परंपरा ही हवेली संगीतात आहे उपलब्ध हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे आपल्याला माहीत नसल्यामुळं आपण पंजाब अंग असं त्याला म्हणायला लागतो असा त्याचा अर्थ झाला. ह्याच्याही पेक्षा एक वेगळा खट आणखीन एक होता. आणि आता तुमच्या अवतारावर विश्वास ठेवून मी एक ती बंदिश तुमच्या पुढे गातो. गातो म्हणजे मांडतो. खरं म्हणजे बोलणं आणि गाणं एकदम करू नये, ते फक्त नटाना जमतं. हे 2-in-1 काम आमचं नव्हे. क्वालिटी आईस्क्रीम आणि नंतर क्वालिटी नट. ये ना गे, फार काय नाही थोडं. अबर जी नार है, अबर जी नार है, अबर जी नार है, अबर जी नार अब बार जी काहू की अखिया मोहे. अब बार जी नार है, अब बार जी नार है, अब बार जी बर जी काहू की अखिया मोहे. अब बर जी नार बर जी जबते सुंदर मूरत निरखी पीतम
तब ते उनत नयन सुहावे जब भरती नारा जब भर जी अब भर जी जब भर जी आता हा आणखीन एक वेगळा भाग दिसतो यात. हा 35 साली नोटेशन छापलं गेलेलं आहे, म्हणजे त्याच्या आधी तो अस्तित्वात तर असणार एवढं तर नक्की झालं. तेव्हा 5 पासून 35 पर्यंतचे अगदी लिखित पुरावे आणि ध्वनिमुद्रणं आपल्याला असताना आपण कुठला जो खट स्वीकारला एकमेव म्हणून, यामध्ये कुणाचं नुकसान झालं आणि कुणावर अन्याय झाला याचा आपण विचार करावा. आता तुम्हाला दोन उदाहरणं ऐकवतो ज्याच्यामध्ये तुम्हाला आम्हाला माहीत असलेलं खटाचं रूप एक, की जे मगाशी म्हटल्याप्रमाणे बांधकामाच्या स्वरूपाचं मांडलं गेलं आहे, आणि त्याच्यानंतर तोच खट म्हणजे विद्याधरहीच बंदिश वझे बुवा गायलेत, त्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की मी जो म्हणतो आहे की मूळच्या अंगानं कुठंतरी फेकण्याची धडपड केलेली आहे. आता मूळ बंदिश तुम्हाला माहिती आहे, विद्याधर गुणीनुसार ही बंदिश काय सगळ्यांना माहिती आहे, हे ध्रुपद आहे वगैरे वगैरे वगैरे. आणि हा मला पडलेला प्रश्न आहे की हा एकमेव ख्याल हा जर विद्याधर होता तर तो 35 सालापर्यंत कुठे गेला होता? का हे सगळे जे खट होते हे फार खट वाटल्यामुळं जरा सोपं रूप मानलं की काय? रेगधनी ठीक आहे, परंतु विटा रचायचे असं केलं तर तो सोपा होतो. आणि ह्या प्रत्येक रागांविषयी, महत्त्वाच्या रागांविषयी असतं की राग हा विशिष्ट मर्यादपर्यंत बांधायचा असतो, पुढे त्यातून सुटायचं असतं, पण त्या बांधलेल्या रागाच्या आधारे सुटायचं असतं. आणि म्हणून तालीम लागते, म्हणून बंदिशी लागतात, नाहीतर काय हो फार सोपं होतं. सुदैवानं सोपं नाही हे बरं आहे. पण आता जे दोन ऐकाल त्यामध्ये तुम्हाला मी म्हटलं तसं प्रत्यय दिसेल. मांडणी उत्तम आहे, स्वच्छ रूप आहे, ज्याला आपण एफिशियंटली कार्यक्षमतेनं मांडलेलं आहे. ते तालासुरात गडबड कुठं काही नाही आहे, पण तरीसुद्धा वझेबुवांचा उतार वयातला तो जो खट आहे त्याच्यामध्ये सूचना वेगळी आहे असं माझं म्हणणं आहे. आणि ती सूचना ह्या वेगवेगळ्या बंदिशींमध्ये होती आणि वझेबुवांनी तशी घेतली ती असं माझं म्हणणं आहे. गायक घेतो कुठून घेतो? वनस्पती आपलं जीवन द्रव्य कुठून घेतात? हवेतून घेतात. हवेतून ज्याची घ्यायची ताकद असेल, गाण्याची विद्या श्रवणविद्या कशाला म्हटलं आहे? चांगलं ऐकलं तर चांगलं गाता येतं, पण चांगलं ऐकणं म्हणजे केवळ कान उघडे ठेवून चांगलं ऐकता येत नाही. हिअरिंग आणि लिस्निंग यात जो फरक आहे तो महत्त्वाचा आहे. तेव्हा ऐकणं आणि श्रवण करणं यात फरक आहे. आपण फार तर ऐकतो, श्रवण फार कमी वेळेला करतो, त्यामुळे गाणं बजावणं वाचतं आपल्यापासून. तर आता ह्या दोन बंदिशी ऐकल्यानंतर माझं ह्या विषयावरचं विवेचन संपेल. आपण मनःपूर्वक हे विवेचन ऐकून घेतलं, याबद्दल मी अत्यंत आभारी आहे आपला. वेगळा विषय मांडायचा होता मला, शास्त्र चर्चा आहे, मी कुठेही जास्त ती सोपी करण्याचा प्रयत्न केला नाही. जर सोपी झाली असेल तर मी आपली क्षमा मागतो. परंतु हा विषय फार गांभीर्यानं आपण विचारात ह्या पद्धतीने घ्यायला हवा, तर आपण खरी रागचर्चा गुणचर्चा केली असा अर्थ होतो. संगीतशास्त्र ह्याचा विद्यापीठाने केलेला चुकीचा अर्थ आपण पिढ्यानपिढ्या जर पुढे पोचवत गेलो तर त्यामुळं फायदा आपलाही नाही, गायनविद्येचाही नाही, हे आपण ध्यानात घ्यायला हवं. संगीतशास्त्र सगळ्यांपेक्षा मोठं आहे, कारण ते सगळ्यांना सामावून बसू शकतं. ते सगळ्यांना सामावून घेणारं संगीतशास्त्र कुठलं ते अशा ठिकाणी मिळत असतं असा माझा दावा आहे. तर आता ह्या दोन बंदिशी ऐकून आपण थांबू आणि नंतर मला वाटतं मध्यंतर होऊन अण्णांचा पुढचा जो कार्यक्रमाचा अर्थ आहे त्याला सुरुवात होईल. नमस्कार, धन्यवाद. Bye.
संपल्यामुळं ते ध्वनिमुद्रण थांबलं. बाईंना गाण्याची आठवण होत होती की पुढचा अंतरा आहे असं म्हणून. या इंदिराबाई वाडकर आगरा घराण्याच्या गायिका. आता वाजे बोंच. रसिक श्रोते हो नमस्कार. पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आजच्या या कार्यक्रमामध्ये जे सहभागी झालेले आहेत त्या कलाकारांचा सत्कार करण्याची विनंती मी आमच्या संस्थेच्या अध्यक्षांना करणार आहे. आजचा कार्यक्रम हा रामकृष्णबुवा वजे स्मृतिदिनाचा कार्यक्रम आहे. समाजाची 90 वर्षाचा उत्सव आणि रामकृष्णबुवा वजे यांची पुण्यतिथी असं औचित्य या कार्यक्रमाचं आहे. कारण रामकृष्णबुवा हे भास्करबुवांचे बंधुतुल्यच गायक त्या काळातले होते, त्यामुळे याचं औचित्य वेगळं आहे. तर मी आमच्या अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी कलाकारांचा सत्कार करावा. प्रथम डॉक्टर अशोक रानडे. गायक श्रीयुत केदार बोडस. सौ स्वरदा साठे. यानंतरच्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सौ नीलाक्षी पेंढारकर, श्रीयुत ज्ञानेश पेंढारकर, तबल्यावर सातसंगत करणारे श्रीयुत शेखर खांबेटे, हार्मोनियमची साथ करणारे श्रीयुत संजय देशपांडे आणि आजच्या कार्यक्रमाचं उत्सवमूर्ती असं ज्यांना म्हणता येईल किंवा
वजेबुवांची गायकी त्या परंपरेतले आता एक शेवटचे गायक असं म्हणलं तरी हरकत नाही असे अण्णा म्हणजे भालचंद्र पेंढारकर यांचाही सत्कार करावा अशी विनंती. पुढच्या कार्यक्रमाला लगेचच सुरुवात होते आहे.